अट्ठेचाळीस सव गणित पहा, ती कमाल संख्या कोणती जिने 270 आणि 426 ला भागल्याने प्रत्येकी 6 ही संख्या उरते। हे गणित सोडवत असताना पहा काय, 270 मधून 6 वजा करा 264 आलं, 426 मधून 6 वजा केलं 420 आलं, 264 व 426 ला 12 ने निशेष भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक येतो ए। 49 व गणित, ए एक रेडिओ त्याच्या छपील किमतीच्या 3/4 4 किमतीत विकत घेतो आणि छपील किमतीपेक्षा 20% जास्त किमतीत विकतो, तर ए च्या नफ्याची टक्केवारी आहे। पहा, एन जो रेडिओ विकत घेतला त्या रेडिओची छपील किंमत आपण 100 रुपये मानू, मग एन तो रेडिओ कितीला विकत घेतला, 3/4 म्हणजे 75 रुपयाला। जर 100 रुपये खरेदी किंमत असेल तर ए तो रेडिओ 75 रुपयाला खरेदी करतो आणि तोच ए हा तो रेडिओ छपील किमतीवरती 20% नफा घेऊन विकतो, म्हणजे तो 120 रुपयाला विकतो। म्हणजे त्याने घेतला 75 रुपयाला, विकला 120 रुपयाला, म्हणून झालेला नफा किती झाला, 120 वजा 75 = 45 रुपये। हे समजलं आपल्याला सेकडा नफा, मग सेकडा नफा हा नेहमी खरेदी किमतीवरती काढला जातो। त्याने केवढ्याला घेतला, 75 रुपयाला, या 75 रुपयावरती त्याला 45 रुपये हा नफा झाला, म्हणून सेकडा नफा म्हणजे गुणोले 100। तर काय केलं, 25 चौक 100, 25 3 75, 3 ने 45 ला भागलं, 15 आलं, 15 चौक 60, म्हणून पर्याय क्रमांक किती येतो, सी। त्यानंतर पुढचं गणित पहा, दिलेलं गणित काय दिलंय, एक वस्तू 7500 साडेसात हजारामध्ये विकत घेतली जाते आणि 8400 मध्ये विकली जाते, तर नफ्याची टक्केवारी किती। सोपं असणारं गणित आहे, तर काय की नफ्याची टक्केवारी किती आपल्याला विचारलेलं आहे। तर पहा, त्याने घेतली केवढ्याला, 7500 रुपयाला, विकली केवढ्याला, 8400 रुपयाला, म्हणजे झालेला नफा किती आहे त्याला, 900 रुपये। हे समजलं, मग सेकडा नफा खरेदी किमतीवरती काढला जातो, 7500 वरती 900 रुपये नफा झाला गुणोले 100। मग काय केलं आपण, हे 20 आणि हे 20 25 आपण पाहतोय की काय, हे 20 याला अतिसंक्षिप्त रूप दिलं तर काय येतं, आपण सोडवतोय की काय, 60/5 = किती येतं, 12%। का हे समजलं की नाही, कशा पद्धतीने सोडले, 15 × 5 = 75, 15 × 90 = 60 आणि 60। पहा, 51 व गणित आहे, 24 इनिंगमध्ये धावाची सरासरी 28 आहे, 25 इनिंगमध्ये धावाची सरासरी 29 आहे, तर 25व्या इनिंगला त्यानं काढलेल्या धावा किती आहेत। तर बघा, 24 इनिंगमध्ये काढलेल्या धावा किती, 24 × 28 = 672, 25 इनिंगमध्ये काढलेल्या धावा 25 × 29 = 725। हे समजलं, मग 25व्या इनिंगमध्ये काढलेल्या धावा 725 मधून 672 वजा करा म्हणजे किती येतात, 53, म्हणून पर्याय क्रमांक किती येतो, डी। आता त्यानंतरचं गणित 52 काय, 100/25 196/x, तर एक्स ची किंमत आपल्याला काढायची आहे। तर पहा, ते गणित कसं दिले, 100/25 = 196/x, यात त्रिकस गुणाकार करा, x × x आणि 25 × 196, x² 25 × 196, म्हणून आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे, म्हणून हे वर्गमुळामध्ये घेतलं, 25 आणि 196 त्यांचं वर्गमूळ काढलं, 5 आणि 14 त्यांचा गुणाकार 70, म्हणून एक्स ची किंमत किती आली, 70, म्हणून पर्याय किती येतो, बी। त्यानंतर एक खाली गणित दिलेलं आहे, 349 × 51 + 632 / 31, या दोन्हीचा गुणाकाराला एवढा 17799, ह्याने याला भागलं, भागाकाराला 20.38, यांची बेरीज केली 17819.38, तर आपल्याला काय विचारले, अंदाजे मूल्य किती येतं, 821, म्हणून पर्याय क्रमांक किती येतो, सी। त्यानंतर ह्याचं सुद्धा मूल्य आपल्याला काढायचं आहे, मग हे जे गणित आपण जर पाहिलं तर काय दिले, सरळ आपण जर भागाकार केला,
27.72/1.8 इथलं दशांश चिन्ह काढलं वर घेतलं म्हणून 277.2 छेदस्थानी 8 ह्याला भागलं उत्तर येतं 15।